नमस्कार, गुड मॉर्निंग परी। काय बक्का फुगा नाही जगा? परीला दोन फुगे आणलेत बाबा, त्याच्यासाठी परीक्षण चालली। हे बघा, आई दाता काढून बसली। कावर बसली की दाता काढून? तू लावायची काही वेळा, काय फरक पडतो? संध्याकाळी लोक लावत असते। चला आना, हे बघा चालू करा ना। दोन फुगे चालू पण होते का ते? अंदर तू झट पडतो होता। कोणी आणले बाळा? कोणी आणले? कोणी आणले? कोणी आणले सांग ना। आप्पाने आणले का? आप्पा म्हणजे तिची काका। आप्पा म्हणजे तिची काका। आणि हो, तुमच्यासाठी एक सगळ्यासाठी सरप्राईज आहे। काय ते? आत्ताच आम्ही तुम्हाला सांगणार नाही। कोमल, तू अशी राहती म्हणून तुला किती लोक बोलतात का? त्याचं तुला काय म्हणायचंय? कसं केस वगैरे असे का बरोबर उभा राहते तुझी? किती वेळ? दोनदा तीनदा घातली तरी तशीच होणार आहे। आता मी काय करू बरं त्याला? मग हेअर स्ट्रेट करून घ्या तुमची। नाही नाही, आता नाही करायची। एकदाच करून पस्तावले तर असे केस झालेच नसते। एवढे उभे नव्हते राहत माझे केस, स्ट्रेटनिंग मुळे जास्त उभा राहील। बाईची करा लागेल बाबा। बाळा बाळा, आता काय आलं? दशला येतो, दशला येतोय आता। आईला पण माहित नाही सरप्राईज काय आहे माहिती का? नाही माहित। आम्ही जे सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला शेअर करू काय? नाही का? सध्याच नाही, म्हणजे सध्या 19-20 आहे। उद्या 20 झाल्यानंतर तुम्हाला कळू आम्ही। बाळा, हे फुगे 100-100 रुपयाला, 100-200 आले असून 150-200 महाग दिले मी त्याला। त्याने 2-3 दिवसापासून आणायचे होते मला। फोन टाकती पोरगी, काय खरं या पोरीच? कोणती? दोन काय आणायची? एकच आणायचं म्हणा। दोन आता दोन काय काय? आणि माहिती की मित्रांनो, आता नवरात्र आलेली, आता आम्हाला शॉर्ट व्हिडिओ शूट करायची। जसं मागच्या वर्षी तुम्ही व्हिडिओज बघितले असतील, तर आम्हाला देवी बनण्यासाठी एक जण पाहिजे। आमच्या गल्लीमध्ये आता मुलीच राहिलेली नाही आहे। मागच्या वर्षी जी रेणुका होती, पण यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी तिचं लग्न झालं, तर ती नाही येते। ती असली असती तर ती परत एकदा बनली असती। हां, येईल का? बोलून पाहू त्यांना एकदा। तसं मी शिवानीला बोलले। हा, शिवानीला बोलले मी तसं। बघू आता शिवानी कोणती माहिती ना? तर बघू आता शॉर्ट व्हिडिओ शूट करायची। तसं मी तिला बोलते एकदा रेणुकाला, येईन कदाचित। नाही का ग, एक दिवसासाठी येईन। आहे ना शिवानी काय म्हणते ते पाहत? हा, तू उद्या बघतो ना आता काय म्हणते ते। सगळं आता टेन्शन चालू आहे मला, दुकानाचं ताण बी आलेलं, कारण की आता दसरा येतोय। आणि दसऱ्यानंतर तुम्हाला दसऱ्याला माहिती तुम्हाला किती गर्दी होती दुकानामध्ये, तर आता तेच सगळं ऍडजस्ट करणं चालू आहे। परी खुश झाली फुगे पाहून। त्याचं स्वयंपाक झालेलं वाटतं। स्टार्टिंगला मी गुड मॉर्निंग म्हटलं, पण गुड मॉर्निंग नाही आहे, कारण की किती वाजलेले आहेत आता? अगं 6 वाजलेले। इकडे 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 बाळा, इकडे ये, तिकडे भू ये, भू भू ये, भू तिकडं। हा भू, हा मारा याला, फुग्याला मारा, मारा मारा फुग्याला मारा असं। असं काही खेळ आहे आमचा। तर चला आता बाकीचा जे पुढचा व्हिडिओ मी सकाळी शूट करेन। असं आज आमचे जेवायला आहे मटण, बिकॉज आज आहे बुधवार। पितृपक्षामध्ये आम्ही खातो। तुम्ही काहून खाता पितृपक्षामध्ये? खात नसता आई, तुला माहितीये का? हा, आपली कधी पितृ? आमची जे पितृपक्ष असतात ते शेवटच्या दिवशी असतात, है ना? शेवटचे नाही, द्वादशी 3 दिवसाची 15 दिवसाचं द्वादशी असतं, म्हणजे 12 दिवशी आहे ना, 12 दिवशी असतात। तर त्या दिवशी केल्यानंतर मग यांना गोधड्या वगैरे धुवा लागतात। आता मस्त मजा येणार कोमलची। मागच्या वर्षी आईचं अंग दुखलं होतं असं आई म्हणते, नाटक केलं का आम्ही ती? का ग
अंग दुखल होतं लग्न नव्हतं झालं तू हो का चला उद्या आम्ही तुम्हाला सरप्राइज सांगू उद्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तर या व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण की सकाळी थोडा शूट करणार आहे मी आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहे तर चला सध्या पुरतं तुम्हाला गुड नाईट गुड मॉर्निंग परी गुड मॉर्निंग कर बरं हाय कर जाऊ दे खा दाखव दाखव खाते बाबा ही पोरगी काय करायचं पुरीचं मस्त आहे का खाल्लं तर नाही खाल्लं का आकर हा ग पोळी आहे का काही आईल चपाती खाऊ घातली का मग फुग कोणी फुगा फुगा मुळे रात्री झोप आली माहिती का मला कोमल काय करती तू काय करती ओके आनंद पोयल मम्मी लावत देत पप्पा म्हण पप्पा म्हण भैया म्हणते तू पप्पा म्हणलं भैया म्हणते पप्पा ग येडे घ्या कोण पटापट चला लवकर जायचं आपल्याला चला मित्रांनो एक पाच मिनिटं तुम्हाला मी भेटतो इकडे परी हर्षात पाहायला गेली ती इकडाच परी शर्ट इकडाच बाळा इकडाच मी घालून देतो इकडे हा इकडे बाळा घालू ना ये इकडे ये बाळा इकडे कस आहे परी मस्त आहे का तीनच घातलेली इकडे बाळा चल इकडे ये चल 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 मी चाललोय चल नाही मी आणत नाही पैसे दे मग दादाकडे आहेत ना दादा दे पेमेंट झालेलं नाही माझ्याकडे पैसे नाहीये पेमेंट झाली गेली काही नाही इकडे घालती बाळा टी शर्ट घालती का इकडे चल मग काय तुम्हाला हेलिकॉप्टर आलो का हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर जाती का कमाली दहा हजार रुपये द्यायची रिक्षावाल्या दहा हजार रुपये देऊन का जात नाही भाजी म्हणते जायचं तुम्हाला कमाल मित्रांनी एकदम फक्त नाही का एक किलोमीटर असेल बरं का एक किलोमीटर एक बी नसन पाचशे मीटरच असन भाजी म्हणते काय काय बोलत कमाल काय नाही एक किलोमीटर रिक्षा स्टॉप मम्मी सोबत जायचा काय हां जा मम्मी चालली पप्पाची पाय धर पाय पाय धर नमस्कार कर नाही बाळा नमस्कार नाही करू नाही बाळा कर नमस्कार बाय कर बस की गा उठ गा भाई उठ गा परी कस करते बरी हा शेकंड दे मला शेकंड दे हे गे हे गे अरे 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 डोळे हे गे जा भयानक हो तुमचे कामच भयानक बस चला
जाऊ का मी मला उशीर झालेला ऑलरेडी दुकानात जाण्यासाठी आले कशाला तुम्ही एक अंडे खाते आणि कशाला आले मला भूक लागली होती कोमल पैसे नहीं है अपने कड़े तू कुछ हॉटेल खाला होती माला ती गोष्ट शक्य नहीं आज तरी शक्य नहीं तुला घायल आलो कहीं मन मनाच अंदाज नहीं माना जा नहीं कशाला पांच वाजले एक तास जाऊन येणार होतं जरा काम कर जरा चला पाई 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 चालतो आम्ही बाजार पण पाई पाई आणतो किराणा पाई पाई आणतो ते की कंदाने नेतो पण चांगले जा बर मम्मीला फटका दे नाही गा मम्मी काय गे म्हणा फटफट कर रही जास्त मम्मी चला बाय बाय चल को जाऊ कमी आता तो चला मित्रांनो तुम्हाला भेटू आम्ही नवीन व्हिडिओ मध्ये काय यांचे चालूच राहणार आहे हे बघा आधी इथे डोकं लावली पूर्ण चला बाय बाय कर बाळा बाळा बाय करा बाळ काय बाय करत नाही बाबा चला ड्रायव्हर को चाल पड़मर तिक भाई चला बाय कोमल बाय कर चला मित्रांनो बाय बाय।